हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे संगीता. तर गाईज, मी आज रेसिपी शेअर करणार आहे. पर्सनल फेवरेट डिश आहे माझी आणि आय होप तुम्हा सर्वांना देखील खूप आवडत असेल. आज मी बनवणार आहे पुरी भाजी. पुरी भाजीचं नाव घेतलं की मला तर लग्नातली पंगतच आठवते. अगदी तशीच मस्त झणझणीत चटपटीत पुरी भाजी मी बनवणार आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. आणि हो, एक सांगायचं राहिलं, व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जेवढं होईल तेवढा जास्त व्हिडिओ शेअर करा. चला मग सुरुवात करूयात. पीठ मळून घेते मी पुऱ्यांसाठी. तर मी इथं एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 कप रवा, चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडंसं तेल. जास्त तेल घालायचं नाही आहे, थोडंसंच तेल घालायचं आहे जेणेकरून पुऱ्या मस्त मऊ होतील. आणि मग पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं आहे. कणिक जेव्हा आपण मळतो चपाती करण्यासाठी तेवढं पातळ करायचं नाही आहे, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे पुऱ्यांसाठी कणिक. तर आता आपण याला झाकून ठेवूयात, हे चांगलं मुरू देऊयात, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ. भाजीसाठी मी 2 कांदे घेतले आहेत, 2 टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 10-12 आणि कोथिंबीर. तर हे सगळं मी आता मिक्सरमधून काढणार आहे. भाजीसाठी मी 6 बटाटे घेतले आहेत. तर बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि मी त्यानंतरनं थोडे थंड झाल्यावरती याच्यावरचं जे साल आहे ते असं काढत आहे. बटाटे सोलून झाल्यावर आपण असं बारीक करायचं आहे, म्हणजे कूस करायचं नाही आहे, काही मोठे काही छोटे असं बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे असं केल्याने जी भाजी आहे ती मस्त मिसळून येते आणि थिक ग्रेव्ही होते थोडी. अशा प्रकारे करायचं आहे. पातेल्यामध्ये मी 3 चमचा तेल घातलं आहे. मोहरी घालत आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतरनं जिरं घालायचं आहे. त्यानंतर आपण ही जी पेस्ट करून घेतली आहे कांदा लसूण आणि टोमॅटोची ही घालायची आहे. आता आपण मसाले बघूयात. मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे, 1 मोठा चमचा धना पावडर, इथं रेड चिली घेतली आहे म्हणजे लाल तिखट, आणि इथे 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. मसाले यामध्ये घालूयात. हे जे मसाले आहेत ते आपल्याला 4 ते 5 मिनिट मस्त तळून घ्यायचे आहेत. याला तेल सुटलं की आपल्याला कळेलच की मसाले आपले कधी तळले आहेत. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, मसाल्याला मस्त तेल सुटलं आहे आणि आहा हा काय मस्त सुगंध येत आहे मसाल्यांचा. हा बटाटा घालायचा आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ घालते. यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं आहे तसं ग्रेव्ही बनवू शकता. आणि गाईज, तुम्ही ना जेव्हा रश्श्याची भाजी बनवता तेव्हा तुम्ही कोमट पाणी घालत जा, कारण मला असं वाटतं कोमट पाणी घातलं की भाजीला चव मस्त येते. आणि तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायची गरज नाही. ऑलरेडी बटाटा उकडलेला आहे, फक्त आता 4 ते 5 मिनिटे एक उकळी काढून घ्यायची आहे. आपण पुऱ्या करून घेऊयात. तुम्ही बघू शकता पीठ आहे ते मऊ झालं आहे. पुऱ्यांसाठी आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत. पुऱ्या लाटताना तुम्ही त्या अशा देखील लाटू शकता किंवा पीठ घ्यायचं आपल्याला, किंवा तुम्ही तेल घेऊन देखील पुऱ्या लाटू शकता. तर मी पीठ घेऊन लाटत आहे. पुरी आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायची नाहीये, मध्यम लाटायची आहे. किंवा तुम्ही एक मोठी चपाती लाटून वाटीच्या सहाय्याने पुऱ्या काढू शकता. भाजीचा गॅस बंद करायचा आहे कारण भाजी उकळली आहे. तेल तापलं आहे का ते आपण चेक करूयात. तर माझी नेहमीची पद्धत, एक पिठाचा गोळा मी टाकला आहे, तो वर आला की समजायचं तेल आपलं गरम झालं आहे. चला मग पुऱ्या तळून घेऊयात. तुम्ही बघू शकता गाईज, पुरी मस्त टम फुगली आहे. तर तुम्ही फक्त जेव्हा पुऱ्या तळताना तेव्हा असं प्रेस करा साईडने, सो पुरी फुगेल. मग आणि सोनेरी रंगाची झाली की काढा. सो
सो गाइज अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। सो गाइज भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता मस्त तर्री आली आहे। मला तर असं झालं, मी कधी खाते। कोथिंबीर घालते वरून, खूप मस्त झाली आहे गाइज, तुम्ही नक्की ट्राय करा। सो गाइज ही होती आजची रेसिपी, आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा, घरी बनवा नक्की आणि कमेंट करून सांगा मला कशी वाटली ती। आणि आता जर तुम्हाला पुरी भाजी खायची इच्छा झाली तर आता हॉटेलमध्ये पुरी भाजी खायला जायची अजिबात गरज नाहीये, अगदी हॉटेलसारखी चमचमीत आणि मसालेदार पुरी भाजी तुम्ही घरी बनवू शकता। तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त रहा।